राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात. हा अप्पा बोला की. मॅडम तुम्ही आताच आता मी सांगतो त्या पत्त्यावर येऊ शकता का? आता ह्या वेळेला नाही अप्पा, घरात पण जरा इमर्जन्सी. मॅडम मला माफ कराय, बघा तुम्हाला त्रास देतोय मी, पण माझं काम जरा जास्त महत्वाचं आहे आणि तुमच्यासाठी तर जास्तच महत्वाचं आहे. अप्पा काय झालंय नक्की? मॅडम मला वाटतंय अपर्णा मोरेचा खरा कोणी कोण आहे याचा मला अंदाज आलाय. लगेच येते मी. हा ठेवते. अगे बेबी मावशी कोली इकडे आहे. हा सुजाई मला तली महत्वाचं काम आलंय, तू प्लीज बेबी मावशी जवळ बस आणि त्यांची काळजी घ्या. मी आले ना की तुला सगळं डिटेल मध्ये सांगते. चल येऊ का? या अपर्णा मोरे हिच्या मर्डर केस सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहताना मला नेहमी असं वाटायचं का काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं, म्हणून मी हे सगळं फुटेज नीट लक्षपूर्वक पाहिलं. आता बघा, आई साहेबांनी मर्डर नाही केला, सुजित साहेबांनी केला नाही आणि तुमच्या डॅडीने केला नाही, आता राहिलं कोण? म्हणजे दादासाहेब भाऊजी. आणि दादासाहेब, दादासाहेब त्या गुंडासोबत, म्हणजे त्या हिस्ट्री सीटर बरोबर ना? त्याच्या संगत दिसली होती क्लिअर कट. अहो बरोबर आहे आप्पा तुमचं, पण तो हिस्ट्री सीटर म्हणजे तो शंकर आपनवे, त्यांच्या दोघांमध्ये ना फक्त पिस्तूल एक्सचेंज होताना पाहिलंय आपण. आणि अपर्णाचा खून धारदार ऑब्जेक्टनं झालाय, म्हणजे चाकून. ज्या वेळेस मी त्या अपर्णाचं मर्डर वेपन क्रॉस चेक केलं तर त्यावेळेस त्या दोघांचे पण फिंगरप्रिंट्स नव्हते त्याच्यावर, कुठल्या तरी अननोन माणसाचे होते, अशा माणसाचे ज्याचा आतापर्यंत कुठलाच क्रिमिनल रेकॉर्ड नाही. तो अननोन माणूस तो कुणी कोण आहे हे मला कळलं. काय कसं आहे माहितीये का मॅडम, म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण फोकस करतो ना, तेव्हा काय होतं माहितीये का, आजूबाजूच्या गोष्टी असतात ना त्या आपल्या स्पष्ट दिसत नाही. या केस मध्ये वितसत झाले. असं बघा, आपण आता मर्डर कवा झाला रात्री 11 ते 12 दरम्यान, आणि आपण सीसीटीव्ही फुटेज कवापासून तपासलंय रात्री 9 ते मध्यरात्री 1 पर्यंत, पण संध्याकाळी 7 वाजल्यापासून एक गाडी या भागात त्या फुटेज मध्ये मला दिसत. त्या गाडीचा मालक आहे की नाही तो स्वतःला ना, म्हणजे त्याचा चेहरा लपवत होता. म्हणजे शेवटपर्यंत त्या माणसाचा चेहरा दिसलाच नाहीये. नाही ना, पण गाडी दिसते ना, गाडीचा नंबर बी दिसतो. अहो ही तर कोल्हापूर पाशींचीच गाडी आहे. कोल्हापूरच आणि आपल्या अपर्णा मोरेच लय मोठं कनेक्शन आहे मॅडम.